गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सलीमवाली सरोवर विषयी लवकरच वाटाघाटी करून तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या वतीनं करोडो रुपयांच्या निधीमुळे मनपाच्या वतीनं सलीम अली सरोवराचं सौंदर्यीकरण करण्यात आलं होतं. तसंच जापानीज गार्डन सुद्धा निर्माण करणार होते. पण नागरिकांच्या आणि पर्यटकांमुळे येथील सरोवरात येणाऱ्या पक्ष्यांसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो आणि सरोवरात राहणारे अनेक विदेशी व स्वदेशी पक्षी नागरिकांच्या रेलचेलमुळे पलायन करतील. या विषयावर पक्षी मित्रांनी या विरोधात न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून डॉक्टर सलीम अली सरोवर बंद आहे. येत्या 17 जानेवारीला याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. मनपा व महापौर घणामोडे हे येत्या काही दिवसात पक्षी मित्र यांच्यासोबत बैठक आयोजित करणार असून त्यात नक्की तोडगा काढणार असल्याचं बोललं जातं. यामुळे औरंगाबाद नागरिकांसाठी आणि बच्चे कंपनीसाठी सरोवर खुलं होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.